मी किशोर कुमार विजय कुमार देशमुख, राहणार आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथील युवक शेतकरी। आज मी तिला 20 वर्ष झालं मी शेती करतो आहे, पण कधी बीज प्रक्रिया म्हणून ह्या विषयात मी हाताळलेला नव्हता। पेरणी दरवर्षी दर 4 महिन्याला करत होतो, पण आज योगायोगानं महाराष्ट्र कृषी विभाग RCF यांच्या संयुक्त विद्यमानानं घेण्यात आलेल्या स्पर्धेचा मी एक सहभाग झालेलो आहे, आणि RCF कडून मला एक प्रोडक्ट मिळाला आहे, त्याचं नाव आहे बायोला। बायोला हे अतिशय सुंदर बीज प्रक्रियासाठी असलेलं मार्केटमध्ये उत्पादन आहे, जे शेतकऱ्यांनी वापरून 1 किलोला फक्त 25 मिलीचं प्रमाण आहे। हे प्रमाण वापरायचं आहे आणि त्याचं व्यवस्थितरित्या मिश्रण करायचं आहे आणि 2 तास सावलीत वाळवून ते नंतर पेरणीस घ्यायचं आहे। यांना आपली उत्पादन क्षमता आणि पिका निरोगी पीक राहण्यास मदत होणार आहे। आता बीज प्रक्रिया आपण बायोला बरोबर आता कशी करायची हे थोडक्यात आपण प्रत्यक्षिक पाहणार आहोत। या 1 लिटर उडिदासाठी आणि कुठल्याही एक किलो बियाण्यासाठी आपल्याला 25 ml बायोला वापरायचं आहे। साधारण 1 टोपण आपण जर 5 मिली पकडलं तर ते 5 टोपणं आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचे, ते व्यवस्थितरित्या फिरवून गोलगोल फिरवून सगळीकडे पोचलं असं याचं बघायचं आहे। याचा अजून एक महत्त्वाचा फायदा आहे की कोणत्याही पिकाला बुरशी होत नाही, बुरशी लागत नाही आणि उगवण क्षमता ही 100% राहत्या। माझ्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी या बायोलाचा वापर करावा आणि यशस्वी शेती करावी। एवढंच बस।